तर हॅलो फ्रेंड्स, तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही तुमच्यासाठी 2 BHKची अतिशय सुंदर रॉ घेऊन आलो, जे की लोकेटेड आहेत नाशिकमधील ध्रुवनगरला. आणि ध्रुवनगरला असलेल्या मोतीवाला कॉलेजच्या बॅकसाईडला आपला आजचा हा प्रोजेक्ट असणार आहे, ज्या ठिकाणी आपल्याकडे कॉर्नर पण उपलब्ध आहेत, मिडलचे रॉज पण उपलब्ध आहेत. साईज जर बघितली तर कॉर्नरची साईज आपल्याला 1424 square feet बघायला मिळते आणि मिडल 1315 square feet मिळणार आहेत. या रोजची प्राईज मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केली, सबस्क्राईबच्या बटन क्लिक करा, बाजूची बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. सर्वात प्रथम आपण जर इलेवशन बघितलं, अतिशय सुंदर डिसेंट एकदम लाईट कलरमध्ये आपल्याला या ठिकाणी इलेवशन बघायला मिळतं. रोजच्या आजूबाजूला पूर्णपणे डेव्हलप कॉलनी या ठिकाणी बघायला मिळते. आणि त्याचप्रकारे आपल्या या रोजपासून मोतीवाला कॉलेज हे फक्त 1/2 किलोमीटर अंतरावर असणार आहे. आणि बाकी मार्केटसुद्धा आपल्या या रोजपासून 1 किलोमीटरच्या अंतर्गत आहेत. आणि त्यासोबतच मेडिकल फॅसिलिटी या पण अगदी जवळ असणार आहे. असा संपूर्ण आपल्या रोजच्या आजूबाजूचा परिसर आहे. आता आपला रोज आपण आतून बघूया, चला. रोजच्या सुरुवातीला आपल्याला हे 3-way गेट बघायला मिळतं. आणि इथून आल्यानंतर आपली ही पार्किंग असणार आहे. आपण जर पार्किंग साईज बघितली तर 15 feet by 15 feet पार्किंग साईज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आणि त्याचप्रकारे आपल्याला आपल्या या पार्किंगमध्ये इथे अंडरग्राऊंड 2000 लिटरची वॉटर टँक बघायला मिळते. आणि तसंच आपला हा कॉर्नर रॉज आहे, त्यामुळे या रॉजसाठी सेपरेट बोरिंग देखील असणार आहे. आणि हा आपला कॉर्नर रॉज आहे, त्यामुळे आपल्याला साईडला देखील 5 feet जागा बघायला मिळते. इथून पुढे आपला मेन एंट्रन्स असणार आहे. वास्तूप्रमाणे पूर्व पश्चिम दिशेलाच आपला मेन एंट्रन्स असणार आहे. मेन डोअर जर बघितला तर 30 mm थिकनेसचा मेन डोअर आपला या ठिकाणी बघायला मिळणार आहे, जो की डबल साईड लॅमिनेटेड असणार आहे. आणि इथून पुढे आपला लिव्हिंग एरिया. लिव्हिंग एरियाची साईज बघू शकतो आपण, चांगली मोठी साईज आहे. 10 feet by 20 feet प्रशस्त लिव्हिंग एरिया आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. आणि त्यासोबतच या लिव्हिंग एरियामध्ये सुंदरशी फॉल सिलिंग देखील बघायला मिळते. हा रोज कॉर्नर असल्यामुळे आपल्याला दोघं साईडला विंडो बघायला मिळतात, ज्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन अतिशय उत्तम असेल. त्यासोबत आपण जर विंडो बघितल्या तर पूर्ण प्रीमियम फिटिंग, म्हणजे पूर्ण एल्बॉसची फिटिंग आपल्याला या विंडोसोबत बघायला मिळते. आणि साईडला पूर्ण ग्रेनाइटची फ्रेम असणार आहे. इलेक्ट्रिक फिटिंग आपल्याला ही सर्व अँकर आणि पॉलिकॅपमध्येच बघायला मिळणार आहे. समोरच्या बाजूला इथे TV साठी सेपरेट पॉईंट देखील काढून दिलेला आहे. इथून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आहे आपला जिना, जो की वरती दोघं आपल्या बेडरूमकडे जातो आहे. आणि जिना हा पूर्ण RCC आहे, ग्राउंडपासून तर वरती टेरेसपर्यंत. आणि इथून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपलं टॉयलेट बाथरूम आहे, दोघंही सेपरेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं सेपरेट इंडियन टॉयलेट असणार आहे. आणि तुमच्या टॉयलेटच्या समोर तिथे बेसिन असणार आहे. इथून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपलं सेपरेट बाथरूम असणार आहे. आणि तुमच्या बाथरूमपासून पुढे आल्यानंतर हे तुमचं किचन आहे. साईज बघायला मिळणार आहे 10 feet by 12 feet, चांगली मोठी साईज आहे. त्यासोबत आपला एल शेपमध्ये किचन ओटा मिळतोय. वास्तूप्रमाणे पूर्व पश्चिम दिशेला तुमचा किचन ओटा देखील असणार आहे. कॉर्नर असल्यामुळे सेम इथे पण आपल्याला 2 विंडो मिळत आहेत, ज्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन अतिशय उत्तम राहील. किचन ओटाच्या बाजूला पण आपली चांगली मोठी जागा या ठिकाणी मिळणार आहे, ज्या ठिकाणी तुमचा फ्रीजसाठी किंवा फर्निचरसाठी या जागेचा यूज होऊ शकतो. आणि त्याचबरोबर आपल्याला इथे एक लॉफ्ट पण प्रोव्हाइड केलेला आहे. आणि तुमच्या किचनच्या पाठीमागे असणार आहे तुमचा ड्राय एरिया. साईज आपल्याला ड्राय एरियामध्ये चांगली मोठी बघायला मिळते, म्हणजे जवळपास 6.5 feet ड्राय एरिया तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो. वॉशिंगचे सर्व पॉईंट दिलेले आहेत, त्यासोबत तुमच्या वॉशिंग मशीनसाठी सेपरेट इलेक्ट्रिक पॉईंट देखील इथे प्रोव्हाइड केलेला आहे. असा या रोजचा संपूर्ण ग्राउंडचा एरिया झाला. वरती असणार आहे आपले दोघे बेडरूम, तेही बघूया चला. तर वरती बघूया. तर पहिल्या मजल्यावर आहेत आपले दोघेही बेडरूम. साईज अतिशय मोठी मिळते,
तुम्हाला जवळपास 10 फूट बाय 16 फुटाचा असा प्रशस्त बेडरूम तुम्हाला ह्या ठिकाणी बघायला मिळतो. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या टाईल्स ह्या ठिकाणी यूज केलेल्या आहेत ना, या पूर्ण मॅटमध्ये बघायला मिळत आहेत. 2 बाय 2 टाईल्स आपल्याला या बेडरूमच्या फ्लोरिंगसाठी यूज केलेले दिसतात. या बेडरूममध्ये पण आपल्याला इथे एक लॉक प्रोव्हाइड केलेला आहे. आणि त्यासोबतच इथे आपल्याला एक अटॅच बाल्कनी बघायला मिळते. आणि समोरच्या बाजूला एक मोठी विंडो असणार आहे. विंडोची विड्थ बघू शकता, पूर्ण ग्रेनाइटने कव्हर केलेली आहे. आणि एल्बोची फिटिंग आपल्याला या ठिकाणी देखील बघायला मिळते. आणि तुमच्या बाल्कनीसाठी इथे 3-वेचा हा फ्रेंच डोर मिळतोय. इथून बाहेर आल्यानंतर ही असणार आहे तुमची बाल्कनी. साईज तुम्ही बघू शकता, चांगली मोठी बाल्कनी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आणि त्यासोबतच समोर आपल्या एसीच्या रेलिंग आणि 12 mm टफन ग्लास मिळणार आहे. आपल्या या बाल्कनीमध्ये आपल्याला थोड्या वेगळ्या प्रकारच्या टाईल्स बघायला मिळत आहेत. म्हणजे ग्राउंडच्या टाईल्स वेगळ्या होत्या, त्या बेडरूमलासुद्धा वेगळ्या टाईल्स आहेत. त्याचप्रमाणे आपल्या बाल्कनीमध्ये पण वेगळ्या टाईल्स आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत, ज्या की पूर्ण मॅटमध्येच असणार आहे. असा झाला आपला हा फर्स्ट बेडरूम. आता आपण आपला सेकंड बेडरूम बघूया. आपल्या या सेकंड बेडरूमच्या सुरुवातीला आपलं हे सेकंड वॉशरूम असणार आहे. या ठिकाणी आपला वेस्टर्न कमोड प्रोव्हाइड केला जाणार आहे. आणि हा तुमचा सेकंड बेडरूम 10 फूट बाय 12 फुटाच्या साईजमध्ये आपल्याला आपला हा सेकंड बेडरूम बघायला मिळणार आहे. आपल्याला या बेडरूममध्ये देखील इथे लॉक प्रोव्हाइड केला आहे. म्हणजे तुमच्या दोघंही बेडरूममध्ये लॉक मिळतोय. त्यासोबत आपल्याला किचनमध्ये देखील इथे लॉक बघायला मिळणार आहे. या ठिकाणी पण आपल्याला 2 विंडो बघायला मिळतात, ज्यामुळे चांगलं क्रॉस व्हेंटिलेशन आपल्या या बेडरूममध्ये सुद्धा असणार आहे. असं झाला संपूर्ण आपला हा 2 BHK हाऊस. वरती असणार आहे आपला टेरेस, तोही बघूया चला. तर आता आलो आपण आपल्या टेरेसवरती. टेरेससाठी आपल्याला इथे ब्रिक बॅट कोबा करून दिलेला आहे. आणि त्यावर पूर्णपणे डॅम प्रूफिंग करून दिलेली आहे. तसंच आपल्या वरती 1000 लिटरची वॉटर टँक बघायला मिळणार आहे. म्हणजे अंडरग्राउंड 2000 आणि वरती 1000, म्हणजे टोटल 3000 लिटरचं वॉटर स्टोरेज आपल्याला एका रॉसोबत बघायला मिळतं. तर असा संपूर्ण आपला हा 2 BHK रॉस झाला. लोकेशन आहे आपलाच हे ध्रुवनगरला, मोतीवाला कॉलेजच्या बॅक साईडला. आणि प्राइजिंग जर बघितली तर हा जो कॉर्नर रॉस आहे 1424 स्क्वेअर फीट, हा तुम्हाला ऑल इन्क्लूड 53 लाखात मिळणार आहे. आणि मिडल जो जर बघितला आपल्याला 1315 स्क्वेअर फीटचं मिळतोय 44 लाखात ही सर्व खरेदी खर्चाचं. तुम्हाला जर या औपचारिक माहिती हवी तर खाली नंबर दिला आहे, नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि या साईडवर व्हिजिट करा. तर असं होतं आपला आजचा 2 BHK प्रोजेक्ट. तुम्हाला जर आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.